नमोनमहा मित्राणि स्वागतम अत्र भवतां भवतीनां च सर्वेषां दशमी कक्षायाः षष्ठं पाठं नाम युग्ममालां अद्य वयं पठामः संस्कृत साहित्ये शब्दयुग्मानि प्रसिद्धानि सन्ति यथा यदा तदा यावत्तावत् यत्र तत्र अशी उदाहरणं आपल्या संस्कृत साहित्यामध्ये प्रसिद्ध आहेत युग्म म्हणजे काय हो तो युग्म म्हणजे जोडी त्यांची आवली जी आहे ती युग्म माले जल, इथे आपण या युग्ममालेमध्ये प्रत्येक सुभाषितांमध्ये वापरलेली आहे उदाहरण द्यायचं झालं तर इथे उदाहरणा दाखल दिलेला आहे यथा राजा तथा प्रजा इथे यथा आणि तथा अशा प्रकारे वाक्यामध्ये यांचा उपयोग केलेला आपल्याला आढळतो ही सगळी जी आहेत ही सगळी मुळात अव्यय आहेत आणि या अव्ययामुळे काय होतं तर शब्दयुग्माना उपयोगेन श्लोकस वा सौंदर्य वर्धते वाक्याचं किंवा श्लोक्याच श्लोकाचं सौंदर्य जे आहे ते सौंदर्य वाढण्याचं काम यामुळे होत असतं जणू हे एक अलंकारच आहेत ज्या ज्याप्रमाणे अलंकार घातल्याने शरीराची शोभा वर्धन होते त्याचप्रमाणे या अव्ययांच्या देखील वापराने भाषेला किंवा भाषेचं सौंदर्य हे वाढत असत पाहूया सदृशम त्रिषुलिंगेशु सर्वासु विभक्तीषु च सर्वेषु वेती तदव्ययम मित्रांनो इथे अव्याची व्याख्या एकदा आपण पाहूयात सदृशम त्रिशु लिंगेषु संस्कृत भाषेमध्ये तीन लिंगांचा समावेश आहे पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग, लिंग, लिंग। अशा या सदृशम सदृशम म्हणजे सारखे सारखेपणा आहे कशामध्ये तर लिंगेषु तिन्ही लिंगांमध्ये हे बदलत नाहीत सारखे आहेत सर्वासूच विभक्तीषू आणि विभक्ती ज्या सात आहेत आणि संबोध अशा प्रकारे या विभक्तीमध्ये सुद्धा जे बदलत नाही च वचनेषु नाम एक वचनम, वचनम वा द्विवचन वा एकवचनं एक वचनम द्विवचनमचनशु यस्य परिवर्तनं न भवति ज्याचं परिवर्तन होत नाही मग कशा कशामध्ये परिवर्तन होत नाही तर तिन्ही लिंगामध्ये जो समान राहत आहे त्यामध्ये परिवर्तन होत नाही सर्व विभक्तींमध्ये सुद्धा परिवर्तित होत नाही आणि वचनांमध्ये सुद्धा परिवर्तित होत नाही न ज्याचा व्यय होत नाही म्हणजे जो बदलत नाही खर्च होत नाही तत् अव्ययम ते अव्यय असं म्हटलं जातं संस्कृत भाषेमध्ये अशी बरेचशी अव्यय आपल्याला पाहायला मिळतात अपी इव उच्च एव न पुरा इत इम विना सहसा अर्थ होतो अचानक वृथा म्हणजे व्यर्थ किंवा शण हळूहळू इति असे असे हे अव्यय आपल्याला सहसा पाहायला मिळतात पुढे आपण पुन्हा अव्यय पाहणार आहोत कदा म्हणजे केव्हा तिथे अर्थ पण दिलेले आहेत कुतः मा म्हणजे नको यत म्हणजे किम श्व बहिही ह कदापि किमर्थम यत्र कुत्र अत्र तत्र संप्रती यदा कदा यावत तावत यथा तथा अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये आपण जे अव्यय वावरतो जेव्हा तेव्हा जोपर्यंत तोपर्यंत जसे तसे अशा सगळ्या अव्ययांचा वापर आपल्याला आ, सामान्य भाषेत केलेला आढळतो तर मित्रांनो या युग्मांच्या जोड्या आपल्या या युग्ममालेमध्ये दिलेल्या आहेत सुभाषितांमध्ये त्या सुंदर प्रकारे त्यांचा वापर केलेला आहे चला तर बघूया या सगळ्या युग्ममालेला आता प्रारंभ करूया